मी शिवसेनेच्या तालुक मुठा तालुक्यात काल सांगितलं होतं, काही स्थानिकच्या लोकांनी आरोप केले होते की 2 कोटीचं चॉकलेट हे माणसाला खोटं बोलावतं, किती खोटं बोलाव, अशा प्रकारची टोलेबाजी आमच्यावर केली. पण आम्ही कर्तृत्वातनं 2 कोटी रुपयाचे रस्ते मोतळा शहरामध्ये करून दाखवले. मला वाटतं एक रस्ता फक्त व्हायचा बाकी, तो काही थोडा अडचणीचा आहे, बाकी सगळेच्या सगळे रस्ते संपलेले आहेत. आणि मोताळेकर सांगतील की मागच्या लोकांनी केलेल्या रस्त्यामध्ये आणि आताच्या झालेल्या रस्त्यामध्ये काय फरक आहे, काय दर्जा आहे आणि त्या रस्त्याची क्वालिटी कशी हे लोक सांगतील. आता देखील जवळपास 50 लक्ष रुपयामध्ये मी हिंदू स्मशान भूमीच्या विस्तारीकरण आणि व्यवस्थापनाकरता 25 लाख आणि 25 लाख उर्वरित शहराकरता असे 50 लाख पुन्हा वैशिष्ट्यपूर्वक मंजूर केले. आणि आज जी मी बैठक घेतली, मोताळा शहरातील कमीत कमी 25 ते 30 कोटीचा राज्यस्तर नगरोधनचा प्रस्ताव, ज्याच्यामध्ये मोताळा शहरातल्या सर्व नाले, त्या ठिकाणचे सर्व पूल, त्याच्यानंतर सगळे रस्ते, मोताळ्याला जी जेवढी पाईपलाईन येणाऱ्या 50 वर्षानंतर जे गाव वाढल त्याला पाणी पुरवठा करेल एवढ्या क्षमतेची पाईपलाईन, आणि आता जे काही सगळं काही घाणेरडं पाणी आपल्या मोताळेकरांना प्यायला मिळतं त्याचं देखील ताबडतोबीनं तो जो फिल्टर प्लांट आहे हा रिपेअर करून स्वच्छ पाण्याचं नियोजन केलेलं आहे. एकही रस्त्याचा काना कोपरा मी या ठिकाणी मोताळा शहरात ठेवणार नाही. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मोताळ्याच्या लोकांना आमदाराचा निधी 5 लाख 2 लाख 5 लाखाच्यावर मोताळ्याच्या लोकांनी कधी कोणाचा निधी पाहिला नाही, किंवा आमदार अशा प्रकारचे काम करतो हे देखील कोणाला माहीत नव्हतं. पण आता मी त्यांना दाखवतो की आमदार काय असतो, आमदारची जबाबदारी काय असते, त्याची कर्तव्य काय असतात आणि त्यांनी कसं काम करावं हे मी या करोनासारख्या काळात देखील 1.5 वर्ष सगळं प्रशासन ठप्प असताना उर्वरित 4-6 महिन्यात मी दाखवून दिलेलं आहे. आणि आता सन्माननीय नगरविकास मंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेबांनी सकाळीच मराठी मला फोन केला की तुमच्या मोताळा आणि नगर बुलढाणा नगरपालिकेचा जवळपास 50 कोटीचा प्रस्ताव माझ्याकडे पाठवा, एकही काम शिल्लक ठेवू नका आणि दिवाळीपर्यंत मला हे पैसे मिळतील आणि जर मिळाले तर कदाचित जानेवारी फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान ही सगळी कामं सुरू होऊन जातील. आता नगरपंचायत किती क्षमतेने हे काम करते याच्यावर या सगळ्या गोष्टी डिपेंड असणार आहे. आणि म्हणून मोताळा नगरपालिकेला उत्पन्न नाही आहे, फार तिच्याकडे काही पैसा नसतो आणि म्हणून हा सगळा पैसा मी या गावामध्ये जवळपास 20 कोटीपर्यंत मी या ठिकाणी टाकणार आहे, जो मोताळ्याच्या 100 वर्षाच्या इतिहासातला हा इतका मोठा निधी पहिल्यांदा आहे. भाऊ, सध्या मोताळा शहरासाठी जी पाणी समस्या आहे ही खूप मोठी झालेली आहे, त्याच्यावरती काय करणार आहे तुम्ही भविष्यात? पाईपलाईन ही आजच्या बैठकीमध्ये राज्यस्तर नगरोत्थानपासून मी घेत आहोत. पण मोताळा आणि 4 गावची जवळपास 12 कोटीची पाणी पुरवठा योजना ही 2 महिन्यापूर्वी गुलाबराव पाटलांच्या दालनामध्ये मी मंजूर करून घेतली आहे. शासनाने तिला तत्वतः मंजुरात दिली, या नगरपंचायतने त्याच्यावर PMC नेमली, PMC त्याचे प्लॅन इस्टिमेट टेक्निकल सँक्शन सगळ्या गोष्टी करणार आहे आणि ते झालं की मग प्रमाण घेऊन त्याची शासनाच्या वतीनं त्याचे कार्यक्रम आदेश निघतील. आणि ही योजना देखील मी ताबडतोबीनं सुरू करून प्रयत्न असा राहील की 2 वर्षाच्या किंवा 1.5 वर्षाच्या ही योजना पूर्ण होऊन लोकांना चांगलं पाणी देण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. मागे अशी चर्चा होती की ती 27 कोटीची पाईपलाईन आली होती मोताळा शहरासाठी, त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? ते सगळं कार्यकर्ते जे काही नगरपंचायतमध्ये राज्यकर्ते होते, या नगरपालिकेतल्या राज्यकर्त्यांना ही इथलची नगरपंचायत फक्त स्वतःचं पोट घरण्याकरता ताब्यात ठेवायची आहे, त्याच्याचकरता सगळा हा आका तांडव होता. त्यांना ठेकेदारीच्या वादावर की 27 कोटीमध्ये किती वाटी करी, कोणकोण्या कामाचा ठेका घेईल, या सगळ्या वादामध्ये ते पडलं आहे. पण आता मी जे काही कामं देणार आहे मी याच्या यंत्रणा हा वेगळा ठेवणार आहे, कोणत्याही ग्रामपंचायत नगरपंचायत सदस्याला या कामामध्ये हस्तक्षेप मी करू देणार नाही. मागच्या 2 कोटीमध्ये आमचे काही लोक दुखावले, काही बाहेरचे की आम्हाला काम द्या, पण मला कामाचा दर्जा करायचा होता, कार्यकर्त्याला बोलता येत नाही, त्याच्यामुळे मी सगळ्या सांगितलं की मी एकाला काम देत नाही, जरा माझी कामाची क्वालिटी पाहून मग ठरवा, अशा दर्जाचं काम जर तुम्ही करू शकत असाल तर बिंदासपणे करा, पण तसं जर तयारी कोणाची असेल तर तसं करू, नाहीतर मग वेगळी यंत्रणा वापरून मी ही कामं करणार आहे. आपला जो गुरुवारचा आठवडी बाजार आहे मोताळा शहराचा, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते, रस्त्यावरतीच वाहनं लावल्या जातात, रेगड्या लावल्या, त्याच्याबद्दल काही तुम्ही उपाययोजना करणार का? आपण बाजारासाठी संपूर्ण बाजाराचं कॉन्क्रिटीकरण, बाजारामध्ये महिलांकरता पुरुषांकरता पे अँड यूज तत्व सुलभ शौचालय आणि त्या संपूर्ण बाजाराला त्याला काय म्हणतो आपण सिक्युरिटी आणि त्याला प्रवेशद्वार की रात्री 7-8 नंतर त्याच्यामध्ये कोणी जाऊन घाण करता कामा नये. जो आता बाजाराच्या गर्दीचा विषय हे नियोजन नगरपालिका आणि पोलीस स्टेशनच्या लोकांचं आहे,
त्यांना सूचना केली की तुम्ही बाजारच्या दिवशी थोडं गाड्या वगैरे व्यवस्थित लावून रस्ते मोकळे करा, अशा सूचना आपण त्यांना देऊया.